अदितीला कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे. जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांचे प्रतिपादन. तुम्ही सर्वांनी केलेल्या मतदानामुळेच अदिती तटकरे या राज्यमंत्री तथा पालकमंत्री झाल्या. खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेतून सर्व कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून आपापल्या पक्ष संघटना मजबूत करायची असल्याने परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर पक्ष संघटना मजबूत झाली पाहिजे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माणगाव येथे कार्यक्रमावेळी केले. श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पर्व 5 कोकण राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन माणगाव येथे करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महबूब शेख, श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मद भाई मेमन, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, म्हसाळा तालुका अध्यक्ष समीर बनकर, अंकित साखरे, राजू मोरे, अजय बिरवाडकर आदी तसेच माणगाव श्रीवर्धन तळा शहर पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आमदार या ठिकाणी निवडून गेल्याचा मान या विधानसभा मतदारसंघाला आहे. 40,000 इतकं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघाने मला देत असताना साहेब आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की हा एकमेव मतदारसंघ आहे जिथं पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही जास्त आणि म्हणून ज्या वेळेला मतदान झालं 157,000 मतदान झालं त्यापैकी 78,000 मतदान पुरुष मंडळींचं आणि 78,500 मतदान हे महिला मतदारसंघाला न्याय देण्यासाठी केंद्रीय सगळ्या योजना कशा इथे वेगळे बघा